याद करें हाँ कड़क बजे तुम पहले ये सब डाल देना चुप सामने के लिए कौन सा रेनो सीरियल कौन यार बैक पे चल रहे हैं यार ओपन चल रहे हो तो मैं चल रहा ही नहीं ग्रेसन ब्रो चार्जिंग करें अंजादे क्या बोलता है कैमरा क्लियर पूछ बोलते बहुत कोड़े साला कौन मान जाएगी मेरे को हमने चलो 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 पानी बोतल नहीं लाऊं हाँ मनोज हाँ ठीक है कर कर जय टाइगर जय शिवराय जय शिवलाल जय भीम आज तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी तुमच्या सगळ्यांसोबत संवाद साधण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस मी सचिन भैया पवार टायगर ग्रुप काय है टायगर ग्रुप चा उद्देश काय है टायगर ग्रुपचं हेतू काय आहे हे सगळं माहिती तुम्हाला माझे मित्र असेल टायगर ग्रुपचे सदस्य असेल व टायगर ग्रुपचे सगळे मित्रांसोबत तुमच्या सगळ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलेलो आहे मी काही मित्रांना असे की आपलं टायगर ग्रुपची स्थापना कधी झाली माहिती नाही टायगर ग्रुपचं संस्थापक कोण आहे माहिती नाही टायगर ग्रुपचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे ते माहिती नाही हे
ही सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आज तुमच्या भेटीसाठी आलोलोय. मी आपले टायगर ग्रुपची स्थापना ২০০৬ मध्ये झालेली आहे. एका छोट्याशा तालुक्यामध्ये करमाळा तालुका. आणि ते स्थापना करणारे म्हणजे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव, माझे गुरु व असंख्य लाखो युवकांचे गुरु एकाच्या छोट्याशा करमाळा तालुक्यामधून ग्रुपची स्थापना केली. भाऊनी स्थापना केल्यावर पूर्ण करमाळा तालुक्यात ग्रुपची स्थापना पसरली. करमाळा तालुक्यामधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरले. व महाराष्ट्रातले प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापना पसरली आपली. म्हणजे ग्रुपची स्थापना झाली तिथे. टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव ह्यांनी स्थापना केली. महाराष्ट्रातले असे एक जिल्हे नाही, असे एक तालुके नाही, असे एक खेडेगाव नाही की महाराष्ट्रात तिथे आपल्या ग्रुपची स्थापना नाही आणि ग्रुपची शाखा नाही तिथे. आणि कुठल्या हेतूमुळे आणि कुठल्या उद्देशाने ग्रुपची स्थापना केली भाऊने, आणि कुठल्या मार्गाने ग्रुपची कामं चालू केली भाऊने, की आपल्या महाराष्ट्रातले युवक युवती वाईट व्यसनाला जाऊ नये, चांगल्या मार्गाने काम करू नये कराव म्हणून भाऊनी ग्रुपची स्थापना केली. की वाईट व्यसनाला जाऊ नये, कुठल्या मार्गाला वाईट चुकीच्या मार्गाने जाऊ नये युवक म्हणून. टायगर ग्रुपचा उद्देश एकच आहे, गोरगरिबांना मदत करणे, सर्वसामान्य जनतेवर जो अत्याचार होतो ग्रुपच्या माध्यमातून, टायगर ग्रुपच्या माध्यमातून थांबवणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे ग्रुपचा उद्देश. महिलावर अत्याचार होतो, युवकावर अत्याचार होतो, तो टायगर ग्रुपच्या उद्देशाने, टायगर ग्रुपच्या मार्गाने मदत करणे. टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक माझे गुरु, गुरुंचा एकच उद्देश आहे की वाईट व्यसनाला न जाता चांगलं काम करावं युवक, त्या हेतूमुळे भाऊनी ग्रुप स्थापना केली. आणि टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डी आर पहलवान तानाजी भाऊ जाधव, माझे मार्गदर्शक,
हे टायगर ग्रुप अध्यक्ष आहे मित्रांनो, काही जे युवकांना माहिती नाही, काही जे नवीन सदस्यांना माहिती नाही, आज माहिती करून घ्या मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही। आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशात आपलं ग्रुपचं काम चालतोय, सामाजिक काम चालतोय, इतर लोकांना वाटतोय की हा दादागिरी संघटना आहे, हा गुंडगिरी संघटना आहे, मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मी टायगर ग्रुप एक सामाजिक संघटना आणि एक मित्र संघटना आहे। टायगर ग्रुपच्या माध्यमातून फक्त गोरगरिबांना, महिलांना, युवकांना, युवतींना कसं मदत करावे, टायगर ग्रुपचा उद्देश घरोघरी कसं पोहोचवावे, आज तुम्हाला मी सांगतो। मी टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव माझे गुरु, जे गुरुंनी मला शिकवून दिले, आज मी 5 वर्ष झालं ग्रुपमध्ये काम करतोय आणि त्यांचा शिकवण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। टायगर ग्रुपच्या माध्यमातून लोक गोरगरिबांना, सर्वसामान्य जनतांना कसं मदत करावे, माझ्या गुरुंनी मला जसे घडवलं, मला जसे मला शिकवण दिलं, ते शिकवण आज मी तुम्हाला सगळ्यांना सर्वांना देत आहे। मित्रांनो माझं तर नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी माझा तालुका आहे तुळजापूर तालुका आणि माझं प्रॉपर लोकेशन आहे नळदुर्ग। मी नळदुर्ग मधून काम करतो, तुळजापूर तालुक्याच्या माध्यमातून काम करतोय पूर्ण भारतभरात। मी माझ्या पद्धतीनं, मी माझ्या मार्गानं गोरगरिबांसाठी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांना मदत करतोय मी माझ्या पद्धतीने। आज पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण भारतात नव्हे तर आउट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा ग्रुपचं काम चालू आहे। आज दुबई, वेस्ट इंडिज ह्या ठिकाणी सुद्धा ग्रुपचं काम चालू आहे। किती गर्वाची गोष्ट आहे, एका छोट्याशा करमाळे तालुक्यामधून जे काम करणारे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक ज्यांनी स्थापना केली ग्रुपची, ह्या माणसाचे एवढं कौतुक करायला पाहिजे की आज जे वाईट व्यसनाला न जाता मुलं चांगल्या व्यसनाने काम करत आहे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून, खूप म्हणजे खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे। आणि मित्रांनो टायगर ग्रुप हा काय आहे, ह्याचा उद्देश काय आहे, याचा हेतू काय आहे, तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, स्पष्ट सांगतो तुम्हाला। भाऊनी म्हणजे माझे गुरु, त्यांनी स्थापना केली करमाळा तालुक्यात, स्थापना केली पूर्ण भारत पसरली संघटना, तिथून आउट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा ग्रुपचं काम चालू आहे आज ह्या एकमेव व्यक्तीमुळे, टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव आणि टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डी आर तानाजी भाऊ जाधव। आज या दोन्ही भावामुळे, सख्य भाऊ आहेत भाऊ, या दोन्ही सख्य भावामुळे आज आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला काम करण्याची संधी भेटते, युवकांना चांगली काम करण्याची संधी भेटते,
भाऊ तुमचं किती कौतुक करा तेवढं कमीच आहे भाऊ तुमचं. तुम्ही जे मला शिकवण दिलं भाऊ ते शिकवण मी हर एक युवकांना हर एक युवतींना माझ्या मार्गदर्शनानं मी माझ्या पद्धतीनं त्यांना मी मदत करीन त्यांना शिकवण देईल भाऊ. भाऊ मी नळदुर्गचा आहे प्रॉपर आणि मला जे पूर्ण घडवलं तुम्ही आणि मी प्रॉपर तुळजापूर तालुका पूर्ण भारतामधून कॉल येतात आणि आउट ऑफ कंट्रीमधून सुद्धा कॉल येतात मला दुबईमधून सुद्धा कॉल येतात आणि त्या लोकांना मी माझ्या पद्धतीनं ग्रुपच्या माध्यमातून मदत करतो. मी माझ्या पद्धतीनं मदत करतो जेवढं होईल तेवढं मी पूर्ण माझी ताकद लावून मदत करतो त्या लोकांना. 70-80% मी सोशल मीडियावर काम करतोय. आणि इतर असेल तर मी फेस टू फेस जाऊन काम करतोय. टायगर ग्रुपचा उद्देश एकच आहे आणि टायगर ग्रुपचे हेतू एकच आहे. जे वाईट व्यसनाला जातात मुलं ते वाईट व्यसनाला जाऊ नये. टायगर ग्रुपचा तुम्ही हात धरून चला, आमचा हात धरून चला, तुम्हाला कुणाची हे पाय धराची गरज पडणार नाही. हे आपलं जबान आहे तुम्हाला. तुम्हाला तालुका पातळीवर मदत पाहिजे असेल तर सांगा, जिल्हा पातळीवर मदत पाहिजे असेल सांगा, इतर राज्यात मदत पाहिजे असेल तर सांगा. तुम्ही कोणाचंही पाय पडू नका. अहोरात्र तुमच्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला मदत करू. तुम्हाला कुणाचीही पाय पडायची गरज पडणार पण नाही. तुम्हाला तुम्ही बिंदास कुठल्याही मार्गाने आम्हाला फोन करा, तुम्हाला आम्ही मदत करू. टायगर ग्रुपचा हेतू एकच. जे शेतकरीवर अत्याचार होतो उपर उठा सावस आयता बस जे आपले सर्व साधारण शेतकरीवर अत्याचार होतो मित्रांनो ना, तो खूप दिलगिरी व्यक्तीची गोष्ट आहे. ते अहोरात्र शेतकरी शेतात काम करतात आणि मी स्वतः सुद्धा टायगर ग्रुपच्या माध्यमातून शेतकरीच्या हक्कासाठी सुद्धा लढतोय. मी टायगर ग्रुप सुद्धा लढतोय. आणि मी जसे काम करतोय आणि जे माझे मित्र कंपनी जे माझ्यासोबत जुडलेले आहेत
माझे कॉल रेकॉर्डिंग बघून. कि त्यांना सुद्धा असंच माझ्यासारखं काम करू वाटतोय त्यांना. बिंदास मित्रांनो, तुम्ही काम बिंदास करा. तुम्हाला माझ्याकडून फुल फुल सपोर्ट आहे तुम्हाला. आणि टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव आणि टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डी आर तानाजी भाऊ जाधव यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. बिंदास अवरात्र तुम्ही काम करा, तुमचा यशाचं फळ. भेटतोय मित्रांनो कुठल्याही माध्यमातून, तुमचं कामाचं फळ कुठे तो कुठं भेटतोय. आणि आपण समाजासाठी काम करतोय ना, ते खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून, एक सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण काम करतोय, ते खूप मोठी गोष्ट आहे. आपण एक समाजाचं देणं म्हणून आपण जे काम करतोय ना, खूप मोठी गोष्ट आहे ते. आणि जे काम करत प्रामाणिक लोक ना, त्यांना कुठेतरी त्यांच्या पावलापावलात आपलं पाऊल आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तुमच्या अडचणीमध्ये सुद्धा मी सामील आहे. टायगर ग्रुपचा हेतू आणि टायगर ग्रुपचा उद्देश एकच, की गोरगरिबांना अडचणीमधून कसं काढावे, गोरगरिबांना अडचणी कुठलेही असे त्यांना मदत कसे करावे. फोनच्या माध्यमातून व आपण जाऊन समक्ष त्यांना भेटत आहोत, फेस टू फेस त्यांच्या माध्यमातून. आणि आज मी 5 वर्ष झालो ग्रुपमध्ये काम करतोय. माझी गुरुंनी मला जे शिकवून दिले ते शिकवण आज तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे मी. मित्रांनो, मी माझ्या ग्रुपच्या माध्यमातून एवढी मोठी कंपनी तयार केली ना, की मला पैशाची सुद्धा गरज पडणार नाही. कारण